या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाथ लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। धरणग्रस्तांचं मंत्रालयातील जाळीवरती आंदोलन। कणकवली बांधकाम कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांची धडक। आणि राजापूर अर्बन बँकेच्या पुढच्या वाटचाली संदर्भात महत्वाची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात। नॅपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिनल सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। फोंडागड व तरंजळे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी कणकवली बांधकाम कार्यालयात धडक दिली। आज भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने आज पीडब्ल्यूडीकडे आम्ही सर्वजण, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की काही महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यातच जो रस्ता त्या ठिकाणी फोंडाघाटमध्ये जो केला होता त्या रस्त्याला अवघ्या 2 महिन्यातच पहिल्या पावसातच खड्डे पडले गेले। त्याचप्रमाणे रात्रीची वाहतूक करत असताना रस्त्याला लागत असलेले जे कॅट आहे आणि थर्मल जे व्हाईट कलरचे पट्टे असतात ते नसल्यामुळे रात्री धुक्यात वाहतूक करत असताना, रहदारी करत असताना साईड पट्टे दिसून येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे जे नव्याने वळणं केलेली आहेत त्या रस्त्याची जी पूर्वीचं जे वळण होतं आणि आता नव्याने केलेलं वळण आहे ते मॅच केलेलं नाही, त्यामुळे अशा अनेक त्रुटी या ठिकाणी जे रस्त्याच्या कामामध्ये आलेल्या आहेत ते निदर्शनास आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। आज सर्व गड साहेब या ठिकाणी नसल्यामुळे त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क आम्ही केलेला आहे आणि इथे असलेले जे दिवटे होते त्यांना आम्ही या ठिकाणी या प्रकारे कोणत्याही प्रकारची जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे। त्या दिलेल्या निवेदनानंतर त्यांनी तात्काळ आम्ही खड्डे भरून त्याचप्रमाणे जे कॅटाय असतील, पांढरे पट्टे असतील हे आम्ही मारून देण्याचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तसेच आज दुसरा विषय होता की तो तरंदळे रस्ता जो केलेला आहे, कलमाड तरंदळे मार्गे जो रस्ता आहे तो रस्ता देखील काही दिवसापूर्वी या गावचे सरपंच संदीप मेत्री आणि उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी या रस्त्याच्या ज्या असलेले त्रुटीसंदर्भात पत्र दिलेलं होतं ग्रामपंचायतचं, परंतु त्या पत्रावरती देखील पीडब्ल्यूडीने कोणतीही कारवाई केली नाही आणि आहे तसेच खड्डे आणि रस्ता नादुरुस्त आहे, त्यामुळे संबंधित ठेकेदार असतील त्यांना सूचना देऊन तो रस्ता सुस्थितीत करावा असं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। निवेदन देण्यामागचा हेतू आम्ही सत्तेत असलो म्हणून निवेदन द्यायचं नाही, आम्ही ते निवेदन देण्याचं कारण एकच आहे की आम्ही अधिकाऱ्यांच्या हे सगळ्या गोष्टी निदर्शन आम्ही दिलेलं आहे। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह चं युट्यूब चॅनल। अरविंद महासे 29 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर पर्यंत लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो। बायपण भारी देवा स्पेशल साड्या फक्त 200 रुपयात। बेंगलोर, मऊ, बनारस, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, पाली, मालेगाव, धुळे, नागपूर, बनहट्टी, बेळगाव, दिंडीगल, सेलम, मधुराई, कोईमतूर बनारसी साडी 300 रुपयाच्या फक्त 1,000 रुपयात। सिंधू साडी 600 रुपयात 2 नग, विमल परकर फक्त 100 रुपयात 1 नग, साऊथ इंडियन 3,000 रुपयाच्या फक्त 1,000 रुपयात, पेशवाई सिल्क साडी फक्त 999 मध्ये, कॉटन गाऊन फक्त 500 रुपयात 3 नग,
कॉटन वायल मंगळसूत्र साडी 500 रुपयात 2 नग, हँडलूम चटई 300 रुपये 2 नग, पायपुसणी 100 रुपयात 3 नग, सिंगल ब्लँकेट 1000 रुपयात 4 नग, डबल ब्लँकेट 1000 रुपयात 3 नग, सिंगल बेडशीट 300 रुपये 2 नग, डबल बेडशीट उशी कव्हर सहित 600 रुपये 2 नग, होलसेल आणि रिटेल फॅन्सी साड्या, सुटिंग शर्टिंग आणि हँडलूम ठिकाणी एक व्हरायटी अनेक, पॅन्ट शर्ट कापड 700 रुपयाला 2 नग, सेलचं ठिकाण लक्ष्मी विष्णू हॉल कणकवली, संपर्क 9922385500 आणि 9294-74-6447. आमचे दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे. अरविंद साडी सेंटर, गाळा नंबर B16, न्यू श्री गुरुनानक मार्केट, गांधीनगर कोल्हापूर. कणकवलीत अरविंद साडी सेल व हँडलूम सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 29 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत कणकवली कॉलेज रोड लगतच्या लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात हा सेल सुरू आहे. पहिल्या दिवशी ग्राहकांनी खरेदीला मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गात अनेक सेल आलेत, पण अशा पद्धतीने चांगल्या दर्जाचा माल आणि माफक दरात मिळणार हा पहिलाच असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. पहिल्या दिवशी सुरुवातीला सर्व ग्राहकांना नाश्ता देखील मोफत ठेवण्यात आला होता. सेलमध्ये या, वस्तू अनुभवा आणि खरेदी करा असं आवाहन सेलचे संचालक व मालक श्याम आहुजा यांनी केलंय. परकर वगैरे छान आहेत, साड्या पण छान आहेत, किमतीच्या बाजार रेटपेक्षा फार कमी दरात आहे. आज मी साड्या आणि चादर टॉवेल आणि अजून काही काही घेतल्या, ब्लँकेट वगैरे घ्यायचे आहेत आणि नंतर अजून येऊन घेणार आहे. पण आज खूपच इथे रेट पण व्यवस्थित आहेत, बाजार व्यवस्थित आहे, सगळ्यांना स्त्रियांना परवडणारे असे आहेत आणि सगळ्यांनी ते येऊन खरेदी करावी. अजून गर्दी लोकांची झाली आहे आणि लोकांची सोय भरी झाली, पण आज 3-3.5 हजाराच्या साड्या 1.5-1.5 हजाराला मिळतात. आम्ही पण खरेदी केली, आनंदी आनंद मस्त केला. पुढे तुमची गर्दी वाढेल. नाश्ता वगैरे सगळं चांगलं आहे, प्रश्नच नाही. असं कुठे अजूनपर्यंत घेतलेलं नाही आम्ही. हा पहिलाच समजलं, खरेदी करायला दिली स्वस्त मस्त आणि परत नाश्ता. मी जवळजवळ 1800 रुपयाची खरेदीसाठी मागे सुद्धा सेल लागलेला होता, परंतु काही कारणास्तव तो सेल बंद करण्यात आला. खरोखरच चतुर्थीच्या सणामध्ये जे सर्वसामान्य माणूस जे असतात, सर्वसामान्य जे शेतमजूर असतात, जे गरीब असतात, त्या गरीब माणसांना की त्या गरीब व्यक्तींना एक कमीत कमी दरामध्ये चतुर्थीचा सण एक साजरा करावा ह्या ठिकाणी तो सेल लावण्यात आला. तो खरोखरच गरिबांच्या हितासाठी किंवा गरीब जे वर्ग असतात, गरीब जे स्त्री असतात, मजुरी काम करणं त्याच्या हितासाठी एक नवीन साडी नवीन कपडे घेऊन आपला सण साजरा करू शकतात. अशा पद्धतीने बऱ्याचपैकी नाही म्हणजे साड्या वस्तू वगैरे आहेत, ते मुबलक वस्तू आहेत, म्हणजे तो एक सण सर्वसामान्य माणसांचा साजरा होऊ शकतो असं मला वाटतं. आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत हे. हे मी बेडशीट वगैरे घेतलं, हे रेमंडचे चांगल्या क्वालिटीचे आणि त्याची किंमत पण म्हणजे आहे माफक असं आहे, सगळ्यांना परवडणारी आहे. आणि हे ड्रेस मटेरियल असते पण व्हरायटी आहे, म्हणजे प्रत्येक साईज आहे लहान मोठी आणि पण किमती पण आहेत, म्हणजे याच्या आता बऱ्याच स्त्रिया दिसत आहेत तुम्हाला खरेदी करताना. आहे प्रत्येकाला परवडणार, आता गणपती सीझन तोंडावर आहे त्या दृष्टीने खूप चांगलं आहे. इथे आता आहे बेडशीट्स आहे, त्याच्यानंतर चादरी, ब्लँकेट्स, त्यानंतर ड्रेस मटेरियल, ह्याचे साड्यांच्या व्हरायटी म्हणजे कॉटनच्या वगैरे साड्या, सगळ्या प्रकारच्या साड्या वगैरे, म्हणजे जे स्त्रियांना जे गरजेचं आहे ते सगळं आहे. सेल खरेदीसाठी आले तर पहिला जेव्हा सेल लागला होता तो पण छानच होता आणि हा पण छानच आहे. जे बाजारात 50 एक टॉवेल भेटतो ते इथे 100-3 आहेत आणि परत बेडशीट पण छान आहे. 400 जे एक असतात ते 250 एक आहे, 500 जोडी आहे. खूपच छान छान आणि सुंदरच आहे. साड्या पण छान आहेत, 1000 साडी 500 परत 350 पण साड्या छान आहेत. महिलांची गर्दी खास साड्यांसाठीच असणार आहे. बाई पण भारी देवा, ही साडी पण छान आहे तशी आणि स्वस्त पण लावलेली आहे त्यांनी खूप. आणि
ड्रेस पण आता ड्रेस मटेरियल किंवा ड्रेस पूर्ण ड्रेस पण आलेला आहे ड्रेस पीस इथे ते पण छान आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. देवगड जामसंडे नगरपंचायतीत देवगड तालुका सकल पाटीदार समाजातील महिला मंडळाच्या वतीनं देवगड जामसंडे नगरपंचायत कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन करण्यात आलंय. पाहूयात. देवगड पाटीदार समाजाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील कर्मचाऱ्यांना राख्या बांधून या ठिकाणी महिलांनी रक्षाबंधन साजरं केलं. त्यांना विचारूया आपण कशा प्रकारे या ठिकाणी आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलात. मी तन्वी योगेश चांदोसकर, नगरसेविका देवगड जामसंडे. खरं तर या देवगड पाटीदार समाज मंडळाच्या ह्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत इथे. एक 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की आम्हाला नगर पंचायतला एक छोटासा कार्यक्रम करायचा आहे, तो म्हणजे रक्षाबंधन. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन म्हणजे की भावाने बहिणीचं रक्षण करणं, आणि त्यांच्या कल्पनेतून ही खूप एक चांगलं सुचलेलं की आपले जे सगळे कर्मचारी बंधू आहेत, सफाई कामगार आहेत, सगळा स्टाफ आहेत, हे पूर्ण देवगड जामसंडेचं रक्षण करतात. ऍक्च्युली त्यांच्यामुळेच ही देवगड जामसंडे नगर पंचायतीत चालू आहे, सगळा कारभार चालू आहे. तर अशा भावांना राखी बांधून त्यांचा आनंद द्विगुणित करून त्यांच्याकडनं आपण आशीर्वाद घेऊया, आपण त्यांना आशीर्वाद घेऊया, अशा एक चांगल्या प्रकारे माणुसकीचा कार्यक्रम आज ह्या सगळ्या महिला मंडळांनी इथे केलेला आहे. आणि खरंच मला खूप असं कौतुक वाटतं, कारण का ह्या रोजच्या बघण्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत या, आणि विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी असतात. आणि आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी माणुसकीचा एक कार्यक्रम केला आणि आपला सगळा वेळ काढून सगळ्या अगदी खूप छान आनंदाने इथे आल्या. आणि सगळे कर्मचारी पण आपल्या आपल्या वेळ ऍडजस्ट करून अमोल सवाने त्यांना सगळ्यांना वेळ कामाचा वेळ म्हणजे काम सोडून कोणी इथे आलेलं नाही आहे, तर सगळं नियोजन करून हे सगळे बंधू आपले इथे आलेले आहेत. आणि एक चांगला खेळीमेळीचा एक रक्षाबंधनचा कार्यक्रम आज इथे संपन्न झालेला आहे. मी खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आमच्या सगळ्या स्टाफतर्फे की तुम्ही हा एक आगळा वेगळा आनंद ह्या सगळ्या बंधूंना आज दिलेला आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. आज आमच्या सर्व बंधू महिला बंधू आहेत, त्यांनी आम्हाला सर्व बहिणी ज्या आमच्या सफाई कर्मचारी आहेत, त्या सफाई कर्मचाऱ्यांना आमच्या
भाती बांधून तर आमचा जे आम्हाला आतापर्यंत वाटत होतं की आम्हाला या समाजामध्ये कुठली किंमत कोणती येत नाही, पण आज आमच्या या महिला बंधूंनी आम्हाला राखी बांधून आम्हाला जो सन्मान दिला, जो आमच्या त्या ठिकाणी त्यांनी राखी बांधून जो मान वाढवला, त्याबद्दल आम्ही सर्व सगळ्यांसोबत त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. राजापूर अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवरती पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बँकेच्या भविष्यातील ध्येयधोरणं आणि उद्दिष्टांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. पाहूयात. माननीय संचालक मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या बँकेच्या 102व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने. आज या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी यांचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो. आपण बँकेचे कार्योत्तर नेहमीच सकारात्मक पद्धतीने यशोतीतरित्या सादर केले आहे, त्यामुळे जनमानसामध्ये बँकेबद्दल विश्वास निर्माण होऊन बँकेच्या विविध उपक्रमाची माहिती मिळत आहे. राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक राजापूर 102 ही वार्षिक सर्वसाधारण सभा 3 तारखेला येऊ घातलेली आहे आणि त्या सभेच्या अनुषंगाने आज सर्वसामान्य सभासदांना जो बँकेचा लेखाजोखा आहे तो आपण सादर केला आहे पत्रकार परिषदेच्या मार्फत. तो लोकांपर्यंत पोचावा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या चौथ्या स्तंभातून प्रत्येक खेड्यापाड्यात या बँकेच्या बाबतीत जे आपण ध्येय धोरण जे काय आपण केलंय ते सर्व सभासदांपर्यंत पोचावे म्हणून ही आज पत्रकार परिषद आपण घेतली. पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे विषय की गेल्या आपण बँकेच्या भविष्यकालीन योजना व नियोजन ह्या संदर्भात आता आपण या पत्रकार परिषदेत आपण सांगितलंय. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येते आता नवीन ह्या चालू आर्थिक वर्षात आपल्याला एक नवीन शाखेचा शुभारंभ करायचा आहे. त्या शाखेच्या शुभारंभासाठी आपली योग्य ती आपली कामगिरी चालू आहे आणि ह्या वर्ष आर्थिक वर्षात ही मालवणला आपली शाखा नवीन होईल. त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 पहिल्या शाखा आपण आज रत्नागिरीतून एक सिंधुदुर्गात आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गात मालवण अशा 3 शाखा बँकेच्या आपण मानस केलेला होता. त्याच्यापैकी 2 झाले आहेत. आता मालवणची एक काही थोड्या दिवसांनी होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सेवा आणि सुविधा लाभ घेण्यासाठी बँकेच्या शाखांशी संलग्न असे पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणण्यापेक्षा आधी तालुका आम्ही घेणार का तर ही संस्था इथलं हे रोपटं आहे त्यामुळे आधी आम्ही या तालुक्यालाच सुरुवात हे करणार. पूर्ण तालुक्यात जिथे जिथे मोठ्या वस्त्या आहेत उदाहरणार्थ आपल्याला आता पहिली शाखा आपण या पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर आम्ही सौंदळी ते काउंटर आम्ही पहिलं चालू केलं. तिथे सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. तिथे सभासद वाढतो आहे, डिपॉझिट येतो आहे आणि पूर्ण आणि तिथे मिनी ATM आमचा कायम तिथे चालू झाला आहे. त्याचप्रमाणे आता 5 तारखेला हातिवले येथे सुद्धा एक मिनी काउंटर आणि ATM सुसज्ज असं सगळ्या सुविधा उपलब्ध असलेले असे. त्याचप्रमाणे आता भुवात एक होणार आहे. अशा प्रकारे आपण सहकाराचं जाळं या बँकेच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यात विणायचं काम आपण करतो की 3 तारखेला आपली 102 सभा आहे वार्षिक सर्वसाधारण. तर सर्व सभासदांनी ह्या सभेला ठीक सकाळी 10 मातोश्री हॉल इथे 9:30 मातोश्री हॉल इथे सर्व सभासदांनी उपस्थित राहावे आणि ह्या बँकेच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी
सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉलची रक्षाबंधन स्पेशल ऑफर, ऑफर 7 सप्टेंबर पर्यंत मर्यादित, अवश्य भेट द्या. महालक्ष्मी तथास्तु गारमेंट अँड अप्रेस, आदित्य बिझनेस सेंटर, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल 98 60 25 93 76 75 88 44 81 18. आज जो पॅटर्न मध्ये गेला अखंड रस्ते खोदलेले, देण्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, इतकी प्रचंड प्रमाणे पॅटर्नची वाईट परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री यांनी हे पैसे काढून नेले आणि माझा पूर्णपणे दावा आहे, यांनी जर हे पैसे जर दिले नाही तर जे जिथं दिसतील तिथं मी निदर्शन करणार आहे, हे त्यांनी नोंद घ्यावी. आणि मी हे ह्याची सगळी कल्पना आयुक्तांना दिली, सचिवांना दिली, राज्यपालांना दिलेली आणि उपमुख्यमंत्री मंत्र्यांना मी त्याचे पत्र व्यवहार केले, त्याची मला रिसीट आलेली आहे. वेळ पडली तर मी आता त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढायला सुरुवात उद्यापासून करणार आहे. आणि मला विश्वास आहे की न्यायालय याला काहीतरी प्रतिबंध करेल. आणि त्यांनी नाही केलं तर जनतेच्या कोर्टात जाऊन त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आपण. तसंच तुमच्याकडे पत्र आलं असेल माझे की कसबा मतदारसंघातील मूलभूत सुविधा विकास कामासाठी उपलब्ध झालेला निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघाच्या कामाकरता वळवण्यात धक्कादायक प्रकार झाला आहे. निविदा प्रक्रियापर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघात देणं कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणार आहे असा आरोप करत मुख्यमंत्री, पालकमंत्री व विभागाने कसबा मतदारसंघाचा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा अशी मागणी म्हणजे मी स्वतः केलेली आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा विकास कामासाठी कसबा मतदारसंघातील 10 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. रस्ते सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास एवढी सगळी कामं आपण त्यामध्ये लाईनअप केली होती. जरी मुक्ताताई गेले असतील तरी त्यांचं काम पुढे नेण्याचं काम मी ज्या दिवशी निवडणूक जिंकलो त्या दिवशी मी असं जाहीर केलं होतं की मुक्ताताईंचं संपूर्ण काम जे त्यांच्या हातून राहिलंय ते पूर्ण करण्याचा मी मानस आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या प्रकारचा ज्यांनी हे प्रकार केलं त्यांचा निषेध करतो आणि थांबतो. उद्यापासून चंद्रकांत पाटलांच्या पालकमंत्री त्यांच्या समोर आंदोलन करणार आहे. अजितदादांना मी पत्र दिलेले आहे आणि ज्यांनी ही कुरघोडी केली ती चंद्रकांत पाटील आहेत. आणि चंद्रकांत पाटलांनी जी कुरघोडी केली त्यांचा त्यांना जाब विचारणं काम कसबा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून माझं आहे. आणि ज्या दिवशी अजितदादा पालकमंत्री होते तर त्यांना मी पत्र पाठवलं, विनंती केलेली आहे. मग ज्यांनी ही कूर उडी केली त्यांना पहिलं आपण जाब विचारला पाहिजे. अजितदादा आता त्या ठिकाणी गेलेत, त्यांना काही कल्पना नाही. कारण विकासाच्या कामासाठी अजित पवार साहेब असं कधी करणार नाही असं माझं मत आहे. पण जरी त्या काही केलं असेल तर त्यांच्याकडेही मी मागणी करणार आहे. चंद्रकांत पाटलांना उद्यापासून जिथं जिथं कसबा विधानसभेत त्यांचे कार्यक्रम होतील तिथं मी आंदोलन करणार आहे, धरणे आंदोलन करणार आहे. आणि एवढ्या आठवड्यात त्यांच्या घरासमोर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहे. कारण कसबा मतदारसंघाचा जो अपमान केलाय तो माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करणार नाही ह्याची त्यांना मी त्याच लोकशाहीच्या पद्धतीने त्यांना जाब विचारणार. हा हे वस्तुस्थिती आहे आणि त्याचाच राग त्यांनी आता काढलाय. म्हणून माझं म्हणणं की कैलासवासी मुक्ताताई टिळक यांनी जो निधी दिलेला होता त्याचं लाईन अप करण्याचं काम मी करत होतो आणि ते पूर्ण झालेलं होतं. पण जर मुक्ताताई गेले असेल तर त्यांचा विषय संपला असं त्यांना वाटतंय. पण आम्हाला ते वाटत नाही कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. गेली 30 वर्ष त्यांनी मी एकत्र काम केलं आणि विकासाच्या कामासाठी आजपर्यंत आम्ही जरी पूर्वी काँग्रेसमध्ये नव्हतो मी पण तरी काँग्रेसची सत्ता असताना कधी विरोधकांना अशा पद्धतीने त्यांनी केलं नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी,
हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलं. तब्बल 20 ते 25 जणांनी सुरक्षा जाळीवरती उड्या मारून आम्हाला न्याय द्या अशी आर्त मागणी शासनाकडे केली. यावेळी मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांची मोठी धावपळ उडाली. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. छोटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. धरणग्रस्तांचं मंत्रालयातील जाळीवरती आंदोलन. कणकवली बांधकाम कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांची धडक. आणि राजापूर अर्बन बँकेच्या पुढच्या वाटचाली संदर्भात महत्त्वाची माहिती. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.